तसा करिअर हा विषय फक्त 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही आहे, तो माझ्या सकट सगळ्यांसाठीच गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे एखाद्या मोठ्या कलाकारालासुद्धा उद्या मी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज असते. म्हणजे राजकीय क्षेत्रापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत, सायन्स असेल, उद्योजकता असेल, जीवनाच्या सगळ्या अंगांमध्ये काम करणारी आजच्या तारखेची टॉप लेवलची जी माणसं असतील तीसुद्धा उद्या मी काय करायचं याचा सिरियसली विचार करत असतात. त्यामुळं करिअर हा केवळ 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा विषय नाही आहे, हा आपल्या सगळ्यांसाठीचा कनेक्ट असलेला विषय. त्यामुळे मी म्हटलं की माझ्या सकट सगळ्यांसाठी हा संबंधित विषय. त्यामुळं प्रेक्षागृह, आपल्या समोर जी मंडळी बसलेली ती सगळी मंडळी एक आपण हा विषयाचा आस्वाद घेऊ शकतो. मी मार्गदर्शन करणार नाही आहे, त्याचं कारण मी व्यासपीठावरती जे सर बसलेले आहेत रेडेकर सर, त्यांच्या पुणे विद्यार्थीगृहाचा मी 1 ते 4वीचा विद्यार्थी आहे. त्यामुळं मी काय मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मी पुण्यात जे शिकलो ते शिशुनिकेतनमध्ये शिकलो. योगायोगाने त्या संस्थेच्या त्या संचालक या पदावरती आपण एक वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे, आणि त्यामुळं मी असं म्हणलं की मी मार्गदर्शन करणार नाही, आपण एक प्रकारचा संवाद किंवा हे एक ते विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करूयात. करिअरच्या वाटामध्ये काही लोकांना वाटतं किंवा सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असं, पण ते काही लोकांना वाटतं, सगळ्या तरुणांना वाटतं असं नाही आहे. आजच्या तरुणांना जे वाटतं ते शोधायला लागेल आपल्याला की काय वाटतं त्यांना. आणि ते वाटणं जेव्हा आपल्या सगळ्यांपर्यंत एक अमालगॅमेशन त्याचं चांगलं होईल, तेव्हा कदाचित जनरेशन नेक्स्ट जो आत्ता टॉपिक दिला आपला, म्हणजे आपल्या विषय जो आहे या कार्यक्रमाचा, त्याच्याशी तो अगदी सम्मिलित होऊ शकतो. तरी तसं असलं तरी 10वीच्या लेवलचा जो विद्यार्थी, ज्याचा आता 27 तारखेला निकाल लागेल, CBSEवाल्यांचा निकाल लागलेला आहे, तर त्यांच्यासाठी मुळात हा निर्णय प्रक्रियेचा भाग आहे की मी आत्ता 11वीला काय घेऊ. मला आठवतं एकदा मी ZTVला, त्यावेळेस अल्फा TV होता, त्यावेळेस फोन इन लाईव्ह प्रोग्रॅम टॉक शोला बसलो होतो, आणि फोन विचारायचे लोक आणि त्याच्यावर आम्ही उत्तर द्यायचो. एडिटेड प्रोग्रॅम नव्हता, डायरेक्ट लाईव्ह जात होता. करिअरच्या वाटा हाच विषय होता. तर एका महिलेचा फोन आला आणि फोन असा होता की मला टेन्शन आलेलं आहे की माझ्या मुलाने इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडावी आणि मी खूप रेस्टलेस आहे, तर तुम्ही या निमित्ताने मी लावला TV आणि तुम्ही दिसला समोर की करिअरच्या वाटा सांगताय, तर तुम्ही सांगू शकाल का. मला जरा थोडा डाऊट आला आवाजाचा, म्हणजे पुरुष आणि महिला हा नाही डाऊट आला, पण वयोगटाचा जरा डाऊट आला. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की म्हणजे त्यांना म्हटलं की फोन चालू ठेवा, मला काही वाटलं तर मी तुमच्याशी संवाद करेल. मी म्हटलं की तुम्ही आत्ता जे मला प्रश्न विचारला की तुमच्या मुलाला इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडायची याचं टेन्शन आलं आहे, तुमचा मुलगा आत्ता 5वीत आहे एवढं मला जरा सांगा. त्या बाईंनी जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून कॅमेरामन, मी आणि वर बसलेल्या वंदना शर्मा मॅडम, त्यावेळेस सुषमा पार्टे मॅडम, त्या आम्ही तिघंजणं म्हणजे असं खुदकन हसलो. पण मला हसायला कंट्रोल होता कारण माझ्यासमोर कॅमेरा होता आणि नॉन एडिटेडच ते लाईव्ह जातं ना. मी कंट्रोल केलं कारण मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचा मुलगा आत्ता 5वीत आहे, आणि बाईंनी उत्तर दिलं माझा मुलगा आत्ता 3 वर्षांचा आहे. मी उत्तर दिलं त्यांना की आता त्याने जर काही खाल्लं नसेल तर त्याला वरण भात खायला द्या, त्याने जर काही खाल्लं असेल तर त्याला झोपवा आणि तुम्ही पण झोपा त्याच्या शेजारी. बंद केला TV तरी चालेल, हा कार्यक्रम तुमच्यासाठी नाही. पण हे उत्तर दिल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित त्या माऊलीचं काही चुकत नाही आहे, कारण माझ्या मुलाने पुढे काय करायचं आहे, माझं त्याचं जीवन कसं असलं पाहिजे, करिअरचा निर्णय तो काय प्रवेश प्रक्रिया म्हणजे करिअर तर बिलकुल नाही आहे. करिअर हे इट इज वे ऑफ लाईफ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने म्हणजे जिजामातेने बाळ पोटात असल्यापासून विचार केला होता की ह्याने पुढं काय करायचं आहे, आणि तो विचार गर्भसंस्कारापासून कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, परंतु पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, 4 वर्षांचे असतानाचे महाराज त्यांना दिलेलं जे प्रशिक्षण असेल किंवा खाद्य असेल कामासाठीचं, घोडा असेल, दांडपट्टा चालवायचा असेल, कुणाच्यात खेळायचं, कुणाच्यात बोलायचं, म्हणजे कसं शिकायचं समाजाकडनं, हे जिजामातेने केलं. म्हणून ते एक मोठं, ज्याला असं म्हणता येईल की उन्नत आयुष्य आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. मग मला असं वाटलं की करिअरचा निर्णय, करिअरच्या वाटा ह्या कदाचित 1वी 2री 4थीपासून पण चालू होऊ शकतात. लता दिदींचं जर आपण पाहिलं तर करिअरची वाट त्यांची गायनाची,
पण लता दिदींचं आपण पाहिलं तर त्यांचं वयाच्या 25व्या वर्षी वर्क एक्सपिरियन्स होता 22 वर्षांचा. कारण लता दिदींनी गाणं चालू केलं 3र्या वर्षी. सचिन तेंडुलकरनी वयाच्या 5व्या वर्षी हातात बॅट धरली म्हणजे तो 19व्या वर्षी 14 वर्ष खेळतोय अशी परिस्थिती त्याची होती. आणि जेव्हा आपले काही पालक 10वी झाल्यानंतर म्हणतात की क्रिकेटला टाकायचं म्हणतोय, वय वर्ष 16 आहे. सचिन सिलेक्ट झाला तेव्हाच त्याचं वय 15 होतं किंवा अलीकडं पलीकडचं असेल, 9वीत मला माझ्या माहितीप्रमाणे 9वीत होता. त्यामुळे करिअरच्या वाटांचा निर्णय मला असं वाटतं की तो खूप आधीपासून पण होऊ शकतो. ज्यांना लेजेंडरी करिअर करायचं आहे म्हणजे कोण, 40 वर्ष नंबर 1 ज्यांना राहायचं आहे लेजेंडरी करिअर म्हणजे कोण, अमिताभ बच्चन नंबर 1ला 40 वर्ष, किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ही अशी मोठी नावं आहेत. आणि तसं व्हावं आमच्या मुलांनी असं पालकांना नक्कीच वाटू शकतं की टॉपला कायमस्वरूपी. आताची तशी परिस्थिती राहिलेली पण नाही आहे. एखाद्या चित्रपटात जर गाणं आलं तर ते सांगतात की दिस इज नॉन झिरो स्कोर, चल बाजूलो होता. आणि तो पण म्हणतो की मला इंटरेस्ट पण नाही राहिला आता, तो आता मग त्याचे वेगळे शोज करतो. पण किशोर कुमार 1948ला गाणं चालू केलेलं, किशोर कुमार 87 पर्यंत ते करिअरची वाट तो चोखत होता, तो चोखळत होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अनेक वाटा केल्या होत्या त्या पण वेगळ्या आहेत ना. तो कधी ॲक्टर आहे, तो कधी प्रोड्युसर आहे, कधी डायरेक्टर आहे, कधी लेखक आहे, कधी लिरिसिस्ट आहे, म्युझिक डायरेक्टर आहे. एकदा तर त्याला त्याने एका त्या काही माणसं त्याकडे आली, ते म्हटले की हा खर्च वाढला आहे तसं झालं आहे, तो म्हणे कोण प्रोड्युसर आहे त्याला काढून टाका. ते म्हटले की नाही तुम्हीच प्रोड्युसर. करिअरच्या अनेक वाटा ज्यांनी चेक केल्या त्यात प्रके अत्रे पण होते. म्हणजे ते लेखक होते, पत्रकार होते, राजकारणी होते, स्तंभलेखक होते, शिक्षक होते, सगळे होते ते. मी कसा झालो म्हणजे त्यांनी दिले. आता जर नवीन पिढीनी हे मी कसा झालो निदान ऐकलं यूट्यूबला, मला असं वाटतं की मग त्याच्यातून वक्ता होण्याची प्रक्रिया हे अपेक्षित आहे आत्ता. अनफॉर्च्युनेटली विद्यार्थ्यांचे जे प्रश्न येतात ते असे आहेत की कॉम्प्युटर घेऊ, CS घेऊ का AI घेऊ. आणि ह्या CS घेऊ का AI घेऊ याच्यामध्ये जर ऑथेंटिक इंटरेस्ट असेल तर आपण मग रिस्पेक्ट करतो त्याचा, आणि तसं असायला पण पाहिजे. आणि त्यांचं काही चुकत पण नाही आहे. पण कशासाठी जायचं याची उत्तरं जर फक्त पैशाशीच अडकत असतील, फक्त पैसा, तर मग वयाच्या 45व्या वर्षी कदाचित सॅच्युरेशन पॉईंट्स येऊ शकतात आणि ते मिड लाईफ इतकं डेंजरस होऊ शकतं की मग आवडीचं करिअर निवडायला पाहिजे होतं हे वाटायला लागतं. मी शाळेत असल्यापासून महाजन साहेब तुमचं नाव ऐकतो आहे. मी अनेकदा बालगंधर्वला तुम्हाला इथं पाहिलं आहे. आज योग होता की आज व्यासपीठावरती आपली भेट झाली. एकच काम अनेक वर्ष करत राहणं. मला परवा स्टार प्लसमध्ये एक काम करणारा हिरो आहे तो सापडला, म्हणजे याच्यात लग्न कार्यालयात कुणातरी ओळखीचा नातेवाईक होता. त्याने असं उत्तर दिलं तर म्हणलं की सतत चालत राहायचं फक्त त्या क्षेत्रात. तो सांगत होता की अमिताभ बच्चनचे सगळे पिक्चर सुपरहिट झालेले नाही आहेत, पण तो दीर्घकाळ त्याच्यात राहिला म्हणून ती करिअरची वाट त्याच्यासाठी लिहिली गेली, त्याच्यासाठी लिहिली गेली. आत्ता मी इथं यायच्या आधी SILCला गेलो होतो, तिथं एक विद्यार्थी त्याचं काउन्सिलिंग केलं. तो म्हणला मला ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट आहे. मग मी त्याला म्हटलं की असं व्हायला पाहिजे की तुझा हा इंटरेस्ट इथून पुढचे 50-60 वर्ष असला पाहिजे आणि आपला संपर्क तू ॲग्रिकल्चरमधलं ग्रेटेस्ट काम करण्यापुरता तेवढा असला पाहिजे. म्हणजे BSc घेऊ का BTech घेऊ. आणि मी काउन्सिलर म्हणून तुला सांगायचं की BSc ॲग्रीला जायचं असेल तर PCB ग्रुप घे, BTech ॲग्रीला असेल तर PCM ग्रुप घे. ह्याला काय आता काउन्सिलिंगची गरज राहिली नाही, सगळ्या मुलांना माहिती आहे. 3री 4थीतल्या मुलांनासुद्धा माहिती आहे नीट कशासाठी द्यायची आणि JEE कशासाठी द्यायची. नाही तर आम्ही एक काउन्सिलिंग चालू केलं करिअर गायडन्स, तेव्हाच एक काळ असा होता की पालक म्हणायचे की डिप्लोमा करण्यापेक्षा आम्ही पॉलिटेक्निक करण्याचा विचार करतो आहे. म्हणजे आता ते सेमच आहे ना. काही लोक म्हणायचे की कॉम्प्युटरमध्ये DME करणार आहे. त्या काळात आम्ही गायडन्स चालू केलं तसं आम्हाला सोपं होतं एकदम, म्हणजे कुणाच काही कळत नाही काही बोला. आज अशी परिस्थिती आहे की समोरचा विद्यार्थी त्याला माहिती आहे सगळं, किंवा मी बोलत असताना कदाचित तो चेक करतो की सचिन तेंडुलकर खरंच 14 वर्षाचा होता का 15 वर्षाचा होता, कारण त्याच्या हातात ते सगळं साधन आहे. म्हणजे त्याला जे माहिती आहे ते सांगण्यात काहीच पॉईंट नाही. मी आता मी जेव्हा यूट्यूबचे रील चालू केले सुरुवातीला करिअरच्या वाटांवरचे, जेव्हा मी त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते सांगितलं 40 आणि 45 लाईक्स होत्या. जेव्हा त्याला माहीत नाही ते सांगायला सुरुवात केली तेव्हाच मग 1-1.5 लाखाच्या पुढे गेलो. याचा अर्थ असा होतो आहे की समाजाला जे हवं आहे आणि तुम्हाला जे जमतं आहे ते जर करिअर करू शकलात तुम्ही तर मग तुमचं करिअर होणार आहे. गणेश मूर्तीची विक्री ही त्याच्या अलीकडे 10-12 दिवस केली पाहिजे ना.
गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी जर आपण म्हणलं की इथे सर्वांग सुंदर गणपतीच्या मूर्त्या मिळतील, तर लोक म्हणतील की या आरतीला आमच्याकडं. आता त्या करिअरला स्कोप नाही, म्हणजे त्या तो कोणता पिरियड आहे. म्हणून संजयजी मगाशी म्हणाले की त्यांनी जे त्यांचं कार्यक्षेत्र निवडलं होतं, त्यांची जी वाट होती, हार्डवेअर, नेटवर्किंग, त्याच्यातलं प्रशिक्षण, मग ते सगळं सॉफ्टवेअरपासून हार्डवेअरपर्यंत सगळंच केलं त्यांनी, तर कोणती करिअरची वाट माझ्यासाठी उपयोगाची आहे, कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. मग याचं कदाचित उत्तर येतं तुझी आवड काय, आवड कशासाठी, आवड कशासाठी, कारण 17-18 तास काम आनंदाने करता येण्याची शक्यता जर तुला आली आणि ते जर तू करू शकलास तर मग आयुष्य पण झालं, आनंद पण मिळाला, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, चिरकाळ टिकणारं नाव, हे सगळं पाचो उंगलिया घिमे असं जर मिळालं तर दॅट इज कॉल्ड एज बेस्ट करिअर. फक्त आय टीमध्ये जायचं आणि पगार कमवायचं. आता नवीन एक फॅड आलं, मॅडम मगाशी म्हणत होत्या, फॅड आले म्हणजे ते काही चुकीचं नाही आहे, आणि मी असं बिलकुल म्हणत नाही की हे थॉट प्रोसेस चुकीची आहे, त्या त्यावेळेसची बरोबर आहे. आता काय नवीन एक आलं आहे की परदेशात जायचं, आणि एक काळ असा होता की परदेशात कोण जाणार, तर फार वरिष्ठ कुटुंबातली मुलं असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती फार जबरदस्त आहे, परदेशात जायचं आहे. आपण म्हणजे महाबळेश्वर आणि कोकण ह्याच्या पलीकडं आपण कधी न जाणार आहे. आता म्हणजे मधला जो काळ आला तो असा होता की मग GRE साठी, GMAT साठी ते प्रमाण वाढलं. इवन कोरोनाच्या काळात लोकांनी काही लोकांनी गेस केलं की आता परदेशात कोण जाणार नाही, झालं उलटं. आताचे स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर कळतं की सगळ्यात जास्त लोक आता परदेशात जात आहेत. पण नवीन ट्रेंड आला, आता माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलं येतात ना 8वी 9वीतली, ती सांगतात की मला 12वीनंतर UGला जायचं आहे SAT साठी. मग फक्त वडील त्याच्याकडे पाहतात, कारण त्याच्याकडे तो आर्थिक गणित बघतो, आणि मग आई पण चेक करते की ह्याची मॅच्युरिटी आहे का नाही, कारण 12वीनंतर जाणं हे मॅच्युरिटीचा विषय. कोणती करिअरची वाट तुला जमेल, उत्तर कदाचित आवडीमध्ये असू शकेल. आनंदाने काम करता आलं पाहिजे, दीर्घकाळ काम करता आलं पाहिजे, असं व्हायला पाहिजे की आपली करिअरची वाट अशी पोचली पाहिजे की आपल्या ऑफिसचा सिक्युरिटी किंवा कर्मचारी असा पळत आला पाहिजे आपल्याकडे आणि म्हटलं पाहिजे की साहेब, मॅडम, बास की आता किती वेळ झाला, आणि मग तुम्ही म्हटलं पाहिजे भानावरती आली येऊन, अरे काय आलं, किती इतके वाजले, माझ्या लक्षातच नव्हतं, 6:30 वाजून गेले. आणि तो सांगतो की सगळे लोक गेले, आता फक्त तुमचाच लाईट चालू आहे, झालं. आता इतकं रममान होता येणारं करिअर मिळालं पाहिजे, इतकं रममान. आणि मग ती वाट मग आपण चेक करू की सायन्समधनं आहे का कॉमर्समधनं आहे. काही लोकांचे प्रश्न इतके चुकीचे असतात, आता इथं चुकीचा म्हणेल मी, इंजिनिअरिंग सोपं आहे का, हा प्रश्न असतो. CA करायची इच्छा आहे पण ते अवघड आहे. बरं, हे प्रश्न कुणाला विचारतात माहिती आहे का समाजामध्ये, ज्यांना यातलं काहीच माहीत नाही ते. पूर्वी एक इन्स्ट्रुमेंटेशन नावाची एक ब्रांचबद्दल फार बोलबाला होता, म्हणजे COEP ते गव्हर्नमेंटला. मी ज्या वर्षी बारावी झालो त्यावर्षी 300 पैकी 299 इन्स्ट्रुमेंटेशन क्लोज झालं होतं COEPचं. 300 पैकी 299 इन्स्ट्रुमेंटेशन क्लोज झालं होतं. आणि ते इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय आहे, तर डिजिटायझेशन, ऑटोमेशन, त्याच्यामध्ये कदाचित सगळ्या सेन्सरी सिस्टीम्स आहे, हे सगळं डिजिटल मेजरमेंट्स ह्याचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. पण जेव्हा 12वी झालेले विद्यार्थी त्याच्या आजूबाजूला चर्चा करतो की इन्स्ट्रुमेंटेशन घ्यायचं आहे, तर तो समोरचा माणूस म्हणतो आहे, हे काय ते नवीन आहे काय, त्याला हे माहीत नाही की सगळ्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटेशन असतं. मग कोणीतरी सांगतं, म्हणजे तो विद्यार्थी जेव्हा विचारतो ना 10वी झालेला की मी मेडिकल करायचं आहे मला, तर समोरनं एकदम फना काढतं कोणतरी, नीटची परीक्षा पास होशील का. मग तो म्हणतो JEE करतो इंजिनिअरिंग. परत उत्तर येतं, IIT मध्ये जागा मर्यादित असतात आणि JEE काय तुला होणार नाही. मग तो म्हणतो मग CET करतो, म्हणजे इंजिनिअरिंग करतो. अरे काय, 17-18 कॉलेज झालेत, परत निगेटिव्ह रिॲक्शन. तो म्हणतो मग MBA करतो ग्रॅज्युएशन नंतर. अरे MBAला आता 10,000 पण पगार देत नाहीत, लगेच आली पुढची रिॲक्शन. इतकं निगेटिव्ह मनं आहेत ना लोकांची, म्हणजे हे कुणाला विचारायचं विद्यार्थ्याने तेच त्याला कळत नाही आहे. बरं, सांगणारा जो आहे ना इंजिनिअरिंगबद्दल गॅरंटी सांगतो, तू काय करतो आहे, नाही तुम्ही बँकेत आहे. म्हणजे हा विद्यार्थी UPSC करायचं म्हणतो आहे तेव्हासुद्धा त्याला कोणीच, म्हणजे आपण आता दुसऱ्याला नाही विचारत बसायचं. मला समजा छातीत दुखायला लागलं आणि मी जर रिक्षावाल्याला म्हटलं, ए अरे इथं जरा दुखतं आहे, काय झालं असेल बरं, तू रिक्षावाला म्हणेल काय नाही, ॲसिडिटी आहे. म्हणजे रिक्षावालाचं मी ऐकून ॲसिडिटी गृहित धरून जर गेलो तर कदाचित चुकू शकतं, मला डॉक्टरकडे जावं लागेल ना, तो सांगेल येस ऑर नो, म्हणजे काही आहे किंवा नाही.
करिअरचा सल्ला हा आपल्याला त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलून ठरवला पाहिजे. मी तर म्हणेल की मी काउन्सिलर असून सुद्धा मी सांगतो आहे माझंही नका ऐकू, माझंही नका ऐकू. कुणाचं ऐका माहिती आहे का, तुला डॉक्टर व्हायचं ना, 5-10 डॉक्टरांचे प्रत्यक्ष जाऊन भेट, तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा कर कसं चाललं आहे सध्या. आणि ती माणसं पॉझिटिव्ह विचारांची पाहिजेत बरं का, किंवा स्पष्ट बोलणारी पाहिजेत. ती माणसं तुम्हाला सांगू शकतात की कदाचित हे योग्य आहे का नाही, कोणतं अयोग्य आहे. एक विद्यार्थी मला म्हणाला की मला डॉक्टर व्हायचं आहे, ते इमर्जन्सी काम मला अजिबात आवडत नाही, 24/7 म्हणून डॉक्टरच व्हायचं नाही. अरे म्हणलं मग त्वचेचा डॉक्टर हो ना, तो म्हणलं कसं काय. अरे बघ ना म्हणलं, कुणाला फोड आला तर काय, कुणी ॲम्ब्युलन्समधून जातं का म्हणलं, किंवा हातावर काहीतरी असं असं खासतं आहे. डॉक्टर आज नाही आहेत, पुढच्या आठवड्यात या, ते येतं. म्हणजे डॉक्टर म्हणलं की फक्त 24/7 असं पण नाही आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा सर्च करायला लागेल की नेमकं काय. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काही लोक असं सांगतात की बघा एका जागेवर बसावं लागेल. अरे पण एका जागेवर बसण्याचं काम सुरुवातीच्या कालखंडात आहे. जेव्हा तू मॅनेजमेंट लेवलला जातो, तू वरिष्ठ लेवलला जातोस, कदाचित तुझं काम आता पॉलिसी मेकिंगमध्ये राहू शकतं. आपल्याला काय जमतं आहे, आपल्याला काय आवडतं आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा मी काउन्सिलिंगसाठी बसलो होतो, एक बाई आल्या, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता. आल्या आल्या म्हटलं की माझा मुलगा फार तापट आहे, चिडका आहे, याला जरा नॉर्मल करा. मी म्हटलं मी करिअर काउन्सिलर आहे. तापट म्हणजे स्वभावाला औषध नाही म्हटलं. नाही नाही म्हटलं, आम्ही लांबून आलो आहे. लांबून आलो म्हणजे आता तुम्ही कराच, याला नॉर्मल करा. मनातल्या मनात मी विचार केला की कुत्र्याचं शेपूट वाकडं असेल तर ते सरळ नाही करतायत. पण मी बोललो नाही त्यांना, कारण त्यांनी विनाकार वेगळाच अर्थ काढला असता. तरी मी त्यांना म्हटलं की कडू कारलं, तुपात टाकलं, साखरेत घोळलं, पाकात ठेवलं, कडू ते कडूच राहतं. ते म्हटलं म्हणजे काय. अहो म्हटलं मी उदाहरण दिलं फक्त. नाही नाही म्हटलं तुम्ही याला तापटचं सर. मी म्हटलं असू द्या ना तापट, काय बिघडतं आहे. नाही म्हणे मला एवढं कळतं की करिअरमध्ये तो बँकेत गेला, इंजिनियर झाला, मॅनेजर झाला, तर तापटपणामुळं त्याचे ऑपॉर्च्युनिटीज जातील. म्हणजे तो नाना पाटेकर स्टाईल म्हटलं तो. मग मी विचार केला की यांना उत्तर देऊ, आता आलेत तर त्यांना सांगू. मी म्हणलं एक काम करूयात, तुला चिडक्या करिअर्समध्ये पाठवूयात का आपण, करिअरच्या वाटा, चिडकी करिअर्स. मग त्या बाई परत चिडल्या. त्या बाई इतक्या चिडत होत्या की मला डाऊट आला की हा पण चिडका आणि बाई पण चिडकी, म्हणजे यांचा मसालाच तिखट दिसतो म्हटलं. पण मी काही बोललो नाही. त्या बाई म्हटल्या की तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असं सांगा, हे काय चिडकी करिअर्स काय प्रकार आहे. मग मी त्यांना म्हटलं की बघा, समजा मी विजय नवले डिफेन्समध्ये गेलो, NDAची परीक्षा, 12वीनंतर NDAची परीक्षा, सगळं SSB सगळं पूर्ण करून सिलेक्शन झालं आणि आता मी बाउंड्रीवरती उभा आहे, अधिकारी म्हणून किंवा सैनिक म्हणून काय असेल. समजा पाकिस्तानच्या सैन्याने मला गोळी मारली, नशीब म्हणून कानाजवळनं गेली, आणि मी जर मूळ वारकरी संप्रदायाचा, हरिभक्तपरायण हबप संप्रदायातला असा असेल, असायला हरकत नाही. हबप समाजातील ह्याच्यातली सगळी माणसं सगळ्या क्षेत्रात पाहिजेत. पण आता पाकिस्तानसमोर जर मी तिथं म्हटलं का मारलीस गोळी, गेली ना वायाला, एक गोळी करायला किती खर्च येतो, तुझा देश काय माझा देश काय, म्हणजे ते संत तुकारामांचं जे वाक्य नाही, तू पण चांगला मी पण चांगला, असा जो उदात्त विचार आहे तो सीमेवर चालेल का. आणि म्हणून तू मारलेली गोळी ही मला नाही मारलेली, तर संपूर्ण आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाला मारली, असा राग मनात येऊन समोरचं पाकिस्तानचं ठाणं उद्ध्वस्त करण्याचा चिडकेपणा तुझ्यात असेल स्वाभाविकपणे, तर तू तिथे न्याय देशील ना. बॉक्सिंग खेळताना जर तुला इथं ठोसा मारला तर तू जर म्हणला आता इथं इथं आता इथं, तर असा मुलगा तिथं चालणार नाही मिलिटरीमध्ये. त्याचा राग हा सैन्यावरती आला पाहिजे. तू पोलीस अधिकारी जर झालास तर तुझा चिडकेपणा दुर्जनांच्या विरोधात असला पाहिजे. तो कधी कधी नसतो. मागच्या आठवड्यातली गोष्ट, तिथं तो असताना ते सगळं इतके दिवस झालं असताना ते जर्नलिझममधल्या करिअरला स्कोप नसता मिळाला. तिथं जर रागीट माणूस जर असता की तू हे करतोस का, तुला जामच करतो, तर निबंध लिहायला नसता सांगितला. म्हणजे करिअरमध्ये काही इंट्रिकेट अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तुला हे व्हायचं ना, तुला हे आलंच पाहिजे. तुला नर्सिंगला जायचं ना, तुझ्यामध्ये मातृत्व असलंच पाहिजे, तुझ्यामध्ये सेवाभाव असलाच पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंटला गेल्यानंतर, स्वतःचं हॉटेल चालू केल्यानंतर तुला चिडायचा अधिकार नाही आहे. नाहीतर कोणतरी टू व्हीलर, छोटी टू व्हीलर काही ती जुनाट गाडी घेऊन येतं, नंतर काय आहे तुझ्याकडं. आणि हा मालक जो असतो त्याची स्वतःची फॉर्च्युनर असते.
आणि याच्याकडे जर वेटर नसेल आणि जर तो तिथं काहीतरी पाणी घेऊन आला आणि तो हा उलटा बोलला तर तो म्हणू शकत नाही तुझी औकात काय आणि मी कोण आहे माहिती आहे का. त्याला सर्व करायला लागते कारण तिथे आता त्या करिअरच्या वाटेवरती तुझ्या स्वभावाचा तो मुद्दा गरजेचा आहे ज्याला कदाचित हॉस्पिटॅलिटी म्हणता येऊ शकतं. मूळ मुद्दा आहे स्वभाव जसा आहे तसं करिअर निवडू. त्या बाईंना मी सांगितलं तुमचा मुलगा NDA 12वीनंतर करून मिलिटरी ऑफिसर होऊ शकतो चिडका असल्यामुळं. अर्थात चिडका म्हणजे काय सगळ्याकडे चिडायला पाहिजे असं नाही, सीमेवरती चिडू शकत. इंजिनिअरिंग केल्यानंतर CDSची परीक्षा देऊन तो टेक्निकल ऑफिसर होऊ शकतो. सायन्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्याला CDS देता येतं, OTAला जाता येतं, नेव्हीत जाता येतं, आर्मीत जाता येतं, एअरफोर्समध्ये जाता येतं, मुलींना जाता येतं, मुलांना जाता येतं, या परीक्षेत त्याला बसता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग नंतर FCAT आणि INETची परीक्षा देऊन FCATमधून एअरफोर्समध्ये INET नंतर नेव्हीमध्ये तो जाऊ शकतो. तुमचा मुलगा कोणत्याही स्पोर्ट्समध्ये जाऊन करिअर करू शकतो. MPSCची परीक्षा देऊन DYSP होऊ शकतो. PSIची परीक्षा कंबाईनची परीक्षा देऊन PSI होऊ शकतो. UPSCची परीक्षा देऊन IPS होऊ शकतो. एवढ्या करिअरच्या वाटा तुमच्या मुलाला केवळ तो चिडका असल्यामुळे आहेत कारण तो स्वाभाविकपणे चिडका आहे, रिॲक्ट होतो आहे. रिॲक्ट होणं चांगलं नाही आहे, रिस्पॉन्स द्यायला पाहिजे पण इथं लागणार आहे ते. त्या बाईंनी ऐकल्यानंतर त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या असाच चिडका रहा, असाच चिडका रहा. करिअरच्या अनेक वाटा तुला नवले सरांनी सांगितल्यात. तू जर असा नसतास तू तर आता करिअरचं आपलं शोधावं लागलं असं, डिप्लोमा करायचं आहे का, ITI करायचं आहे काय. पण आता तुला म्हणजे याचा अर्थ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बघायला लागलं की आपण त्यासाठी ॲप्रोप्रिएट आहोत का. राजकारणात जायचं असेल तर टीका पण सहन करावी लागते. भावनिक माणूस तिथं झाला तर तो रडत बसेल, त्याला नाही जमणार ते. सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. परदेशात जाऊन शिकायचं आहे, आता मर्चंट नेव्हीमध्ये जायचं असेल स्वभाव कसा लागेल. एका विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मला मरीन इंजिनिअरिंगला जायचं आहे. मी म्हणलं का, तो म्हणला 3 लाख पगार आहे. म्हणलं पोहता येतं नाही, अर्थात मरीन इंजिनला पोहता येत नाही म्हणून हकलून देत नाही कोणी, कारण ते एक्सपेक्ट करत नाहीत की जहाज बुडलं तर वगैरे, आपण तो विचार करतो. पण पोहता आलं पाहिजे ना, म्हणजे मूळ मुद्दा. तर त्याला मी विचारलं की तू काय काय करतोस वर्षभरामध्ये, तुझा स्वभाव मला सांग. तो म्हणला सर मी गणपतीमध्ये मंडळाचा अध्यक्ष आहे. सप्टेंबर महिन्यात गणपती असतो, आम्ही ऑगस्टपासूनच ते अहवाल छापायला वगैरे सगळं वर्गणी गोळा करायला ते करतो. गणपती झाला की लगेच नवरात्रीची तयारी करतो, म्हणजे दांडिया वगैरे ते आम्ही सगळं खेळत असतो. दिवाळीमध्ये आम्ही फॅमिलीसोबत फिरायला जातो. तो म्हणला मी खूप सोशल ह्याचा व्यक्ती आहे, काही झालं तर आम्ही मेणबत्त्या घेऊन लगेच असं जातो. आता म्हणलं तू मर्चंट नेव्हीमध्ये मरीन इंजिनिअरिंगला गेलास तिकडे 6 महिने समुद्रात आणि नंतर परत इकडं, तर तुला परवडेल का. म्हटलं हे पगार परवडेल पण हे 6 महिने वर पण निळं, साईडला पण निळं, खाली पण निळं, चालेल का तुला. तो म्हणला असं आहे का. नाही म्हणलं डेक्कनला एक जहाज घेऊन बस म्हणलं तू छोटं, म्हणजे लगेच उतरायचं वडापाव खाऊन यायचं, मित्रांच्यात गप्पा मारायच्या. तो म्हणला मग नको आवा मर्चंट नेव्ही नको आपल्याला. याचा अर्थ करिअरमध्ये काय काय त्या वाटेवरती आहे ते आपला पाहायला लागेल, पाहावं लागेल. सिव्हिल इंजिनिअरिंगला जायचं आहे मला, हे अजून एक किस्सा येतो. त्या मुलीला मी सगळं सांगितलं सिव्हिलचं, ती तयार झाली. तिला ती म्हटली की बिझनेसमध्ये खूप पैसा आहे, मोठमोठ्या गाड्या घेऊन बिल्डर झाल्यावर ती पैसा असतो असं तिचं म्हणणं पडलं, तिला ते पटलं. तर तिला मी साधा प्रश्न विचारला की तू येताना स्कार्फ लावून का आली होतीस. ती म्हणली सर मे महिन्याचे दिवस आहेत, दुपारी तुमच्याकडे 20 मिनटं प्रवास करून 2-व्हीलरवरून आम्ही आलो आई म्हणजे वडिलांसोबत. दुपारच्या उन्हामध्ये जर मी 20 मिनटं विदाऊट स्कार्फ लावून जर आले असते तर काळी पडली असते ना. मी म्हणलं तुला सिव्हिलला जायचं आहे. ती म्हणली हो. म्हणलं आता जेव्हा तू रस्त्यावरती याची कामं करशील पुलांची वगैरे ब्रिजची काम, म्हणजे मालक म्हणून, बिल्डर म्हणून, इंजिनियर म्हणून, सरकारी नोकर म्हणून, काय असेल ते असेल, तर तू असा स्कार्फ लावून थांबशील आणि आदनमधनं वाळू टाकली का, सिमेंट घेतलं का, असं करशील. ती म्हणली म्हणजे मला उन्हात थांबावं लागेल. नाही म्हणलं किचनमध्ये बसूनच एखादा उड्डाणपूल बांध. त्या वाटेवरती काय काय आहे. एक विद्यार्थी म्हणला मला डॉक्टर व्हायचं आहे. मी त्याला म्हणलं 3 दिवस तुला देतो, 5-6 हॉस्पिटल्समध्ये जाऊन ये आणि मला सांग, म्हणजे तू
याची देही याची डोळा बघून घे कसं काम करतात ते. दुसऱ्या दिवशी मला त्याचा फोन आला, काही पण करेल पण हे नाही करणार. मी म्हटलं का रे, थोंडलं तिथं सगळं रक्त, जखमी लोक, आजारी पेशंट्स, विव्हळणारे लोक, दुःख, दैन्य अवस्था. म्हणलं मग डॉक्टरकडे लोक कशा जातील का, हवापाण्याच्या गप्पा मारल्या जातील का, आजारी पडल्यावर जाईल. नको म्हणलं मला ते, त्यात इंटरेस्ट नाही. म्हणलं जो आय टीमध्ये जा, सॉफ्टवेअरमध्ये जा ना, सगळं छान छान वातावरण, एअर कंडिशन चेंबर्स, आदनमधनं कॉफी येते, शनिवार रविवार सुट्टी. आपल्याला काय पाहिजे हे पण शोधा लागेल. वाट शोधताना आपल्याला काय पाहिजे, पैसा पाहिजे, उद्योजक हो. आता मला सांगा, एखादा जर बँकेत शिपाई म्हणून कामाला लागला आणि त्याची इच्छा आहे की खूप पैसा पाहिजे, हा गाडीच हायजॅक करणार एक दिवशी, मग बरोबर ना, नोटांची गाडी. तुला जर पैसा कमवायचा आहे तर मग तू उद्योजक व्हायला पाहिजे, कारण उद्योजकाला लिमिट नाही आहे. संजय सर, आत्ता मी मुलांशी बोलतो आहे तर मुलांचा ट्रेंड खूप बदललेला दिसतो आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून आलात तो काळ वेगळा होता. नोकरी करायची हेच लोक पूर्वी म्हणायचे आणि काही क्वचित लोक म्हणायचे की मी व्यवसाय करणार. तो व्यवसाय पण कसा करणार की 5-10 वर्ष नोकरी करू आणि अनुभव आल्यानंतर करू. मधला एक काळ आला 3-4 वर्ष नोकरी करू आणि मग व्यवसायिक होऊ. आता ह्या जनरेशनचा प्रकार असा आहे की ते नोकरी करायला तयारच नाही आहेत. ते म्हणतात की डायरेक्ट आम्ही पास आउट झालो की आम्ही स्टार्टअपमध्ये पडणार आहोत. बरेच विद्यार्थी सांगत की SYTYमध्येच आम्ही आमच्या बिझनेसचं म्हणजे पार्टनरशिप डीड पण केलेलं आहे आणि आमचं शॉप ॲक्ट लायसन्स पण आलेलं आहे. आणि ही मुलं या पद्धतीने आता उद्योजकतेकडे पाहतात. मला असं वाटतं की आगामी काळामध्ये उद्योजकता आणि इनोव्हेशन म्हणजे रिसर्च ही दोन मोठी करिअर्स, ट्रेंडिंग करिअर्स असणार आहेत. ट्रेंडिंग करिअर्स, संशोधन कर आणि संशोधनातून उत्पादकता काढ, त्याला आपण 5P सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जे काही शिकशील त्यातले प्रॅक्टिकल्स असे करशील, त्याच्यातून प्रोजेक्ट करशील, त्या प्रोजेक्टमधून पेटंट घेशील, त्या पेटंटमधून प्रोडक्शन चालू करशील, ते तुझं प्रोफेशन असेल, त्याच्यातून तू प्रॉफिट काढशील, झालं. म्हणजे तू दिवसभर आनंदी राहणार आहेस, सुखात राहणार आहेस, तुला जे पाहिजे ते मिळणार आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी मला एका विद्यार्थिनीचा फोन आला, नववीतली होती. ती म्हणली सर, लता दिदींचं करिअर खूप जबरदस्त आहे. मी म्हणलं एकदम लता दिदींची का आठवण झाली. ती म्हणली काही महिन्यांपूर्वी लता मंगेशकरांचं निधन झालं आहे, पण इंस्टाग्रामचं रील्स चालू केले, यूट्यूबचे शॉर्ट्स लावले, गाणी लावली, कुणाचं लग्न असेल, कुणाचं काही इव्हेंट असेल तर जुनीच गाणी लागतात आणि जुन्या गाण्यांमध्ये लता दिदी रिमिक्सवरती किंवा DJ वरती रिमिक्स, त्या लता दिदींचंच गाणं ऐकायला मिळतं. म्हटलं मग तुला गायिका व्हायचं आहे? ती म्हणली वाटतंय तसं, पण कसं करू? म्हटलं लता दिदींना गळा होता, तुला नरड असेल तर? ती म्हणली सर मला नरडच आहे, मला काय एवढं. म्हटलं लता दिदींना गळा होता म्हणून त्यांना करिअर करता आलं ना, आता तुझा आवाज कसा आहे? ती म्हणली नाही मी कधीच गाणं नाही, आरती करते, सुख करता, दुःख करता, वर्षातून तेवढंच एकदा माझं गाणं असतं. पण म्हटली मला मग हा पॉईंट आवडला आहे की मृत्यूनंतर तुमचं करिअर चालू राहिलं पाहिजे, लता दिदींचं ते चालू आहे, मला तसं करायचं आहे. गायिका नाही झालं तरी चालेल. ती काय म्हटली की आपल्या मृत्यूनंतर आपलं कार्य चालू राहायला पाहिजे. आता इथं बसलेल्या काही विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारतो, अशी कोणती करिअर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्या मृत्यूनंतर आपलं कार्य चालू राहतं? कोण सांगेल? आपल्या मृत्यू म्हणजे, मृत्यू म्हणजे लगेच मृत्यू वगैरे शब्द मी जवळ आणत नाही आहे, आपल्यानंतर आपलं कार्य चालू राहू शकतं. रायटर म्हणजे कॉपी रॉयल्टी इन्कम चालू राहणार. हां, काल माझं एक पुस्तक आलं आहे, माझी अशी इच्छा आहे की ते बरेच वर्ष चालावं, पण त्याची रॉयल्टी माझ्या घरच्यांना मिळेल ना. अगदी उत्तर बरोबर आहे. पण लिहिता येईल का आपल्यानंतर? कसं होईल की कुणीतरी येऊन लिहून जाते असं नाही होणार. पैसे मिळत राहतील काही प्रमाणात, अल्पशे किंवा मिळत राहतील, पण कार्य कदाचित थांबेल, पैसे मिळतील. कार्य पण चालू आहे आणि पैसे पण मिळतात, असं कोणतं करिअर आहे आपल्यानंतर? म्हणजे किशोर कुमार एकदा म्हणाला होता लीना चंदावरकरांना, मैं एक ही बार मरूंगा और एक ही दिन मरूंगा, लेकिन मरने के बाद हमेशा के लिए जिंदा रहूंगा. 87 मध्ये म्हटला होता, 87 मध्ये तो गेला. आजही 2024 मध्ये गाणी चालू आहेत. मी तुमच्याकडे इथे येताना सुद्धा गाणी म्हणतच आलो आहे गाडीमध्ये. अमित कुमारला त्याचे पैसे मिळतात, कॉपीराइट, ते रॉयल्टी इन्कम. पण नवीन गाणी आलीत का किशोर कुमारची?
नाही पण मागच्या महिन्यापासून आलीत, ऐकलीत का? नवीन गायकाला हिमेश रेशमियाला किशोर कुमारने दिलेलं गाणं आत्ता आलं आहे, मागच्या महिन्यात रिलीज झालं आहे. कोणत्या टेक्नॉलॉजीने आले? ए आयने आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. म्हणजे आता करिअर चालू पण झालं असं म्हणू शकतो आपण. पण अजून एक करिअर, एक मेन करिअर राहतं आहे आपलं, की जे आपल्यानंतर काम चालू राहतं आणि पैसा पण चालू राहतो. ओके, म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, पैसे मिळत आहेत. ओके, म्युझिक कंपोजिशन. पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत रॉयल्टी इन्कमशी कनेक्टेड, रॉयल्टी इन्कमशी कनेक्टेड. मला तुम्ही सांगा, आता जमशेदजी टाटा जिवंत आहेत का? नाहीत. जेआरडी पण जिवंत नाही आहेत, पण टाटा मोटर्समधून अजूनही ट्रक्स बाहेर पडताना दिसत आहेत. आपल्या मृत्यूनंतर, आपल्यानंतर कार्य चालून उद्योजकता हे करिअर त्याच्यात येऊ शकतं. आता उद्योजकताचं करिअर करायचं असेल आणि 10वी 12वीतले मुलं आहेत, काय केलं पाहिजे? उत्तर आहे, एकतर तुमच्या डोमेन क्षेत्रामधले तुम्ही एक्सपर्ट बनले पाहिजेत. म्हणजे काय? तुम्ही कॉम्प्युटर आय टीमधले इंजिनियर बना, व्यवसाय चालू करा. पर्सिस्टंट कंपनीचे सर्वे सर्वा आनंद देशपांडे सर, आपल्या टीममधल्या अनेकांचे ते अगदी परिचित आहेत, सरांशी त्यांचा खूप चांगला स्नेह. पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे सरांनी कम्प्युटर इंजिनिअरिंगमधलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांची आता कंपनी, एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, आज जगभरामध्ये अनेक देशांमध्ये कंपनी, कित्येक हजार आणि काही लाखांमध्ये लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. उद्योजकता काय केलं त्यांनी? त्यांच्या कार्यक्षेत्रामधलं शिक्षण घेतलं, डोमेन स्किल घेत मिळालं आणि आता लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. हे आर्किटेक्चरच्या बाबतीत होऊ शकतं. ओके, अजून कुठे होऊ शकतं? चार्टर्ड अकाउंटंटच्या बाबतीत होऊ शकतं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरच्या बाबतीत होऊ शकतं. भोसरी पिंपरी चिंचवड MIDC मधले अनेक इंजिनियर्स, हे शिक्षण झालं त्यांचं, डिप्लोमा किंवा डिग्री, आणि आता त्यांच्या कंपन्या आहेत आणि त्यांचे टर्नओवर खूप मोठे आहेत, नोकरीच्या कितीतरी पट मोठे आहेत. उद्योजक होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकता हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे तो म्हणजे तुमचा विदाऊट एज्युकेशन तुमचा स्किल सेट, विदाऊट एज्युकेशन तुमचं असलेलं कौशल्य. म्हणजे कोण? मधुरा रेसिपी, ते यूट्यूबला त्यांचे रेसिपी टाकतात आणि ह्या रेसिपी पाहून घराघरामध्ये, मी माझ्या मिसेसला त्याविषयी म्हणला की तुझं एवढं चांगलं चविष्ट पदार्थ असतात, स्वयंपाक तू इतकं चांगलं करतीस, कधीच फेल गेलं नाही, ती कशाला बघतीस? नाही म्हणे, ती फेमस आहे ना. करिअर केलं, तुमचं कौशल्य. तो काय बडा बिझनेसवाला कोण आता दिसत नाही हल्ली, तो कोण? हां, विवेक बिंद्रा. बोलण्याचं कौशल्य, बोलण्याच्या कौशल्यावरती तुम्ही तुमचं करिअर केलं, तो तुमचा व्यवसाय झाला, हे होऊ शकतं. कौशल्य हस्तगत केलं आणि मग बिझनेस केला, पण याच्यामध्ये स्वयंरोजगार शक्यता जास्त आहे, स्वयंरोजगार. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ट्रेडिंग, म्हणजे मी शेअर मार्केट म्हणत नाही आहे, व्यवसाय करण्याचं कौशल्य हस्तगत केलं आणि आता तुम्ही व्यवसाय करताय. मग कदाचित तुमचं शिक्षण BCOM चालू शकतं, MBA फायनान्स चालू शकतं. आता जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते असे आहेत की आम्हाला मॅथ्स नको आहे, बायपास पाहिजे, कात्रजवरतूनच बाहेर देहू रोडला जायचं आहे. बायपास का हवा आहे? कारण तो मॅथ्स आमचा शत्रू आहे ना, असं त्यांना वाटतंय. आता याच्यामध्ये जे प्रश्न असतो ना की हे अवघड आहे का ते सोपं का, माझं उत्तर असं आहे, अभ्यास केला तर सोपं, अभ्यास नाही केला तर अवघड. 2 वर्षापूर्वी चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये देशात पहिला आलेल्या एका विद्यार्थ्याशी, म्हणजे अग्रवाल नावाच्या विद्यार्थ्याशी मी संवाद साधला. त्याला म्हटलं, तू फर्स्ट आलास CA मध्ये, अवघड आहे ना? तो म्हणला, खूप सोपं आहे. आता तो पहिला आला आणि तो म्हणतो खूप सोपं आहे, म्हणजे त्याचं ऐकलं पाहिजे. तो म्हणला, काय नाही, मी 11वीपासून दररोज 8-9 तास अभ्यास करत गेलो आणि परीक्षा इतकी सोपी होती की मी अगदी असं नाचत ना, आपण ज्याला म्हणतो ना की पुढं जाऊन 6 मारणे, अशा पद्धतीने CA झालो. आता कॉमर्सला जाऊन बिझनेस शिकणं किंवा BBA करून शिक्षण शिकणं, उद्योग शिकणं, ही एक पॉसिबिलिटी आहे. अजून एक पॉसिबिलिटी, ती म्हणजे तुम्ही जिथं नोकरी करता त्या नोकरीमध्ये तिथं सगळं शिकून घेणं, विविध विभागांचं काम कसं चालतं, प्रॉडक्ट कसा तयार होतो, मार्केटिंग कसं करायचं असतं, त्या लोकांच्या थॉट प्रोसेस काय चालतात आणि मार्केटमध्ये बस्तान कसं मांडायचं. मी खास करून डिप्लोमाच्या, आता सध्याच्या डिप्लोमाच्या नाही, जुन्या डिप्लोमाच्या मुलांशी जेव्हा बोलायचो तेव्हाच मला ते एक मुलांनी सांगितलं होतं, मी डिप्लोमा इंजिनियर झालो, 3000 पगार मिळतो आहे. आणि मग तो उद्योजक का झाला? कारण 8 तास काम केल्यानंतर 3000 पगार मिळतोय. वय किती आहे? 20.
20 वय म्हणजे कोणतं माहिती का, म्हणजे महाराजांनी ज्या वयामध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते वय, म्हणजे आम्ही कुणाचं ऐकणार नाही, मी म्हणतो तेच खरं आणि तेच योग्य असं वय, क्रांतिकारी विचारांचं वय। याच वयात शक्यतो पळून जाऊन लग्न होतात पूर्वीच्या काळात, आता नाही, आता काही गरजच नाही। 20-22 मी म्हणतो ते खरं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहे। तो मुलगा म्हणाला की मालक यायचा मोठ्या ऑडीमधनं किंवा होंडा सिटीमधनं आणि आम्ही दिवसभर काम करायचं आणि 3,000 पगार। तो म्हणला की त्यावेळेस क्रांतिकारी विचार मनात आला की मालकासारखी गाडी विकत घेणार, आणि मग तो आता बिझनेस शिकला सगळं पाहून आणि मग तो उद्योजक झाला। या एक शक्यता त्याच्यामध्ये बसू शकतात। उद्योजकतेच्या 4-5 मार्ग मी तुम्हाला आता सांगितले। सायंटिस्ट होण्याची कोणाची इच्छा आहे का असं मी कधी कधी विचारतो। ग्रामीण भागामध्ये बरेच हात वर होतात, शहरातलं मला माहीत नाही। इथं कोणाची इच्छा आहे का? ग्रामीण भागातला आणि शहरातला थोडा फरक असतो, नाही ना? सायंटिस्ट कोणाला व्हायची इच्छा आहे का? नाही। पण तुम्हाला मी सांगू, सायंटिस्टबद्दल आपल्याला अनाकर्षण का असतं माहिती का? कारण ते असा गैरसमज असतो की म्हातारा झाल्याशिवाय सायंटिस्ट होता येत नाही। कारण शाळेमध्ये न्यूटन, गॅलिलिओ आणि आर्किमिडीसचे जे फोटो पाहिलेले असतात त्याच्यामध्ये एकतर त्यांना टक्कल तरी पडलेलं असतं किंवा केस पांढरे झालेले असतात। तेव्हा आपल्याला वाटतं की अपने बस की बात नाही आहे। आता गंमतच सांगतोय, वयाच्या 22-23 वर्षी लोक ज्युनियर सायंटिस्ट बनतायत। मी डॉक्टर कलाम साहेबांना माझ्या नशिबाने 3 वेळा भेटू शकलो आहे। माणसांमधला सेन्सिटिव्हिटी असणं, ऑब्झर्वेशन असणं आणि एक इंटिग्रिटी असणं, याच्यातून सायंटिस्ट घडतात, ना की फॉर्म्युले पाठ करून। सायंटिस्ट बनण्यासाठीचा सर्वोत्तम मार्गांपैकी एक मार्ग आहे पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने अनेक वर्षांपासून चालवलेला उपक्रम म्हणजे आयसर। वयाच्या 22-23 वर्षी BSMS नावाची डिग्री पूर्ण करून तुम्हाला सायंटिस्ट बनता येतं। गंमत म्हणजे तुम्हाला स्टायपेंड मिळतो। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये शिकणाऱ्या मुलांपैकी अनेकांना हे माहीत नसतं की ही उपलब्धता आहे। आता आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट परीक्षा आहे थोड्या दिवसात, आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट 7 ठिकाणी, त्यातलं एक पुण्यात आहे। BSMS डिग्री, बेसिक सायन्सेस, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी याच्यामधला अभ्यास, मग त्याला पर्याय IIT पण असतो। आता मी काही गोष्टी जरा मनातल्या बोलतो आहे, मला माफ करा काही चुकलं तर। उदाहरणार्थ 10वी 12वीचे निकाल लागल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना इतका त्रास येणं, आत्ता अनोळखी लोकांचे त्यांना फोन येत आहेत, आमच्याकडे ये, इथं चांगलं आहे। 72% असलेल्या विद्यार्थ्याला फोन आला एका ठिकाणावरनं, तू JEE कर, IIT जाऊ शकतोस। मला असं वाटतं ते चुकतं आहे, म्हणून मी मध्ये एक व्हिडिओ केला होता, JEE कुणी करावं ज्याला 10-10, 12-12 तास एका जागेवर बसून अभ्यास करायला आवडतं। बघा आता लक्ष देणं आहे का, नंबर एक, ज्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे मित्रांपेक्षा जास्त जवळचं वाटतं। नंबर 3, ज्याला काहीतरी क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह करायची इच्छा आहे। आणि नंबर 4, ज्याला 10वीमध्ये 90-95 पुढे मार्क पडलेत। आता याच्यात नुसतं एकटं नाही धरलं मी मार्कांचं, बाकीच्या 3 गोष्टी पण धरल्यात। ह्या चारीचे चारी गोष्टी असतील तर तू JEE तयारी करू शकतोस। सुनीलजी, आम्ही 10वी 12वीला असताना जेवढे विद्यार्थी पुण्यातून IIT जात होते आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये काय दिसतंय, ज्याचा मेंदू तल्लक आहे, जो त्या सायन्सवरती प्रेम करतो, त्या विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनच्या शक्यता वाढतात। त्यामुळे एखादा विद्यार्थी, काल माझ्या काउन्सिलिंगला केस आली होती, नीटमध्ये 50-55 मार्क पडतील, रिपीट करणार आहे, रिपीट। हे म्हटलं कशाला, आई वडिलांचं नुकसान, स्वतःचं नुकसान। पण दुसरी एक विद्यार्थिनी आली होती, 500 आसपास जाईल, म्हटलं मग विचार करू शकतेस। म्हणजे ध्येय मोठी पाहताना आपण विचार केला पाहिजे की काय काय ध्येय पाहतोय आपण। तर JEE कुणी करावं, मी तर म्हणतो की CET सुद्धा ॲडमिशन मिळतात पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये तर भरपूर कॉलेजेस आहेत, भरपूर कॉलेज, चांगली कॉलेजेस आहेत। CET समजा, म्हणजे काय आहे की मी तर एका व्यक्तीचं फार स्ट्रॉंग मत ऐकलं की JEE हे सांगितलं की ह्या मुलांनी केलंच पाहिजे, कारण ते संशोधक घडलेच पाहिजे देशातून, IIT शिकलंच पाहिजेत। आणि YouTube आलेले आत्ताचे व्हिडिओ जरा बाजूला करा, ते कोणते IIT 35% लोकांना जॉब नाही वगैरे, ते त्यांना हे कळत नाही आणि कॉमेंटमध्ये सुद्धा लोकं काय पण लिहित आहेत। मुळात IT इंडस्ट्रीमध्ये ह्या वर्षी जगात मोठं संकट आलं आहे, मंदीचं तात्पुरतं असतं, ते एक वर्षभर ते चालतं, त्याच्यामुळे म्हणून आता IIT पण काय खरं नाही राहिलं वगैरे असं काही निगेटिव्ह बोलायची गरज नाही, IIT चांगलंच आहेत। पण
ज्याला असं वाटतं की ठीक आहे ते नाही, पण इथं पुण्यातनं बी ई बी टेक करतो, सी ई टीची पूर्ण तयारी केली छानपणे वर्षभर, काय 11वी 12वी पडतात 95, 98, 99 पडतात पर्सेंटाईल, पण त्याच्या पलीकडे मी आता कालच मी एकाला सांगितलं सी ई टी किती मार्क पाहिजे माहिती आहे का तुम्हाला, ॲडमिशन पाहिजे असेल तर इंजिनिअरिंगला किती मार्क पाहिजेत, हां नॉन झिरो स्कोर, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला कामाला आहेत का, नाही ना, हां नाही मला बरीच उत्तर देत आहे येस टाळ्या वाजवायला हरकत नाही, जाऊ दे बालगंधर्वमध्ये बसलो आपण, तर बरोबर आहे शून्यापेक्षा जास्त मार्क पाहिजेत. आम्ही 4-5 वर्षापूर्वी 2 मार्क असलेल्या मुलाला फोन केला होता, हॅलो म्हटलं तुला 2 मार्क पडलेत आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळायचं कळतं आहे, तो म्हणलं हो, म्हणलं कसं वाटतं तुला, अहो म्हणलं हे 2 मार्क माझे नाहीत, म्हणलं 2 मार्क पडलेत ना तुला आता, नाही म्हणले बोर्डाचा प्रश्न चुकला होता, ज्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केलं त्यांना 2 दिले त्यापैकी मी आहे, पण म्हणलं जमतं का इंजिनिअरिंग, अहो मग काय प्रॉब्लेम नाही म्हणलं, आता केलं की जमतं म्हणलं, मग तुला आधी नाही का कळलं म्हटलं, नाही आधी नाही कळलं पण आता मी करू शकतो, इंजिनिअरिंगचा प्रवेश सोपा आहे, मिळतात ॲडमिशन. मला सांगायचं असं की टेन्शन कुठं घ्यायचं आणि कुठं नाही, आता जी मुलं त्यापैकी समजा काही 12वीची असतील ज्यांचा निकाल आला, आता मला परवा एका आमच्या नातेवाईकांचा फोन आला, ते म्हणले विजय कमी मार्क पडलेत, म्हणजे माझं ते भाची आहे, म्हणलं किती पडलेत, 75% पडलेत, म्हणलं 75 पडलेत बास की म्हणलं, आता नाही म्हणे पण आता कुठंच ॲडमिशन नाही मिळणार, कोण म्हटलं, ते शेजारचे काका म्हणत होते, काय करतात ते वन विभागात कामाला आहेत, 75% पडले, म्हणलं एक मला सांग मी गाडी चालवत आलो तर विचारलं फिजिक्स किती मार्कशीट समोर ठेव, फिजिक्स किती आहेत एवढे एवढे, केमिस्ट्री किती आहेत एवढे एवढे, मॅथ्स किती आहेत एवढे एवढे, 135 जास्त होतात का, अहो नाही 135 नाही 200 होत आहेत, झालं म्हणलं, त्या रिझल्टचा उपयोग तेवढाच होता, उगाच 72 पडले आणि 78 कशाला काय करायचे, झालं काम, 19 वर्षाच्या माणसाला पण एकच मत देता येणार आणि 78 वर्षाच्या माणसाला एकच मत देता येणार आहे, कशाला भांडणं करता तुम्ही, पेढे कुठे वाटले जात नाहीत का पुण्यामध्ये, 97%, 98%, 99% त्यांच्या घरी पेढे वाटले जात नाहीत का, अजून पडायला पाहिजे होते, आणि 95 अख्खा नानापेठ शुक्रवारपेठ सगळीकडे पेढे वाटत असतो, त्याचं कारण तुझं पास झालो, मुळात ह्या मार्कांची गरज किती आहे, सीईटीच्या मार्कांची गरज किती आहे, आता काही लोकांच्या घरी सुटकी वातावरण आहे का की 65% पडलेत, अरे पण सीईटीचा निकाल यायचा आहे अजून, नाही म्हणजे जेईत कमी पडलेत सोडून द्या ना, म्हणलं जेईचा विषय काय त्याचं करायचं तुम्हाला, सीईटीत किती पडलेत ते बघा आता आणि येईल निकाल, किती पडले म्हणजे चालतं, माझं असं मत आहे जे पडतील ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा, ॲडमिशन मिळण्यासाठी अडचणी येत नाहीत, मूळ करिअर चालू होतं त्यानंतर, पण प्रॉब्लेम आहे की काही लोकांना फार असं ॲट्रॅक्शन असतं, त्या ॲट्रॅक्शन पायी जायचं असलं तर जा तुम्ही, पण मूळ आहे म्हणजे 4 वर्षांचा अभ्यास, ते इंजिनिअरिंग झालं, आता अगदी काही थोडक्यात मी काही पुढच्या करिअर्सचे आढावा घेतो, सध्या ट्रेंडिंग करिअर्समध्ये लॉचं करिअरसुद्धा आहे, लॉ, आता मी व्याख्यानाला येत असताना माझ्या एका मित्राचा फोन आला, ते म्हणले की सोमवारी भेटू शकतो का आपण, म्हणलं भेटू शकतो, तर म्हणे लॉमध्ये करिअर करायचं आहे त्याला खरंच संधी आहे का, मग तो IPR आणि पेटंट हा विषय निघाला, सायबर लॉ हा विषय निघाला, आज गुन्हेगारांची संख्या एवढी वाढली आहे, चांगल्या वक्तृत्व असलेल्या ज्याला ते मांडता येतं जो अभ्यासू आहे जो वादविवाद करू शकतो त्याला वकिली क्षेत्रात जमणार आहे, ते डोळ्यासमोर लगेच तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर तिथं अशी रेष मारून ते लिहिणारे आणि 100 रुपये द्या, त्या वकिलांच्याही पेक्षा मोठं काम, अरे काही सेकंदाला पैसे घेणारे वकील आहेत, सेकंदाला फक्त उभं राहायच्यासाठी पैसे आहेत, उभं राहणार नाही यासाठी पण पैसे आहेत, अर्थात मी काही रेकमेंड करत नाही आहे परंतु मूळ क्षेत्र कदाचित तुम्हाला त्याचा फायदा, पण ते एथिकली केलं तर अधिक चांगलं, वकिली क्षेत्राला स्कोप आहे, आता त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड कोर्स नावाचा प्रकार आला आहे तो करायला हरकत नाही, ती एक करिअरची वाट आहे सलग, म्हणजे काय डायरेक्ट हॅडऑफसरचं तिकीट, पुलगेटला उतरायचं नाही, डायरेक्ट हॅडऑफसर, इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे 12वीनंतर सलग 5 वर्षांचा लॉ करा, ग्रॅज्युएशन करून 3 वर्ष आणि ही 3 वर्ष 6 वर्ष होतात ना, लॉच करायचं असेल तर मग सलग कर इंटिग्रेटेड, पण नाही MBA पण करायची इच्छा आहे, MPSC पण बसणार आहे, मग लॉचा पण विचार करतोय, मग ग्रॅज्युएशन कर आणि मग लॉ अपॉर्च्युनिटी कॉस्ट एखाद्या वर्षात जास्त जाईल, थोडक्यात आता आवरून घेतो, इंजिनिअरिंगच्या ऐवजी आम्ही BSc करायचं ठरवलं आहे असं काही पालक चर्चा करतात का, इंजिनिअरिंग 4 वर्षांचं आहे, BSc 3 वर्षांचं आहे, म्हणून उत्तर चुकतं आहे, BSc नंतर लगेच जॉब मिळेल का, नाही मिळायचा, मग MSc करायला लागेल किंवा MCS करावं लागेल किंवा MCA करावं लागेल
काही ठिकाणी 2 वर्ष, काही ठिकाणी 3 वर्ष, म्हणजे शिक्षणाचा कालावधी झाला 3+3=6. इथे 4 वर्षात इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होतं, 12 नंतर 4=16. हा विचारसुद्धा करायला पाहिजे. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे असे काही लोक आत्ता भेटायला लागलेत. सर, आता विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी खूप बदलल्यात. ती मुलं आता नवीन आलेली जी मुलं, तुम्ही जे नाव जे आत्ता आपण दिलं हे याला की हे नवीन जनरेशन आहे, ह्या आवडीनिवडी आता स्केचिंग चांगलं जमतं आहे, म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजीत जाऊ शकतो. जबरदस्त एक करिअर उपलब्ध झालं आहे ज्याचा फार कमी मुलं विचार करतात, ते म्हणजे NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, किंवा आता पुण्यातसुद्धा अनेक ठिकाणी प्रॉडक्ट डिझाईनच्या कोर्सेस चालू झालेत. तिसरं म्हणजे चांगलं स्केचिंग जमतं आहे म्हणून आर्किटेक्चर. काल मी एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांनी ATD केलं होतं. जुन्या काळात ATD हा एकच ऑप्शन होता, पण फाईन आर्टसुद्धा आहे. लॉ कॉलेजपाशी जे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, तिथे सेट डिझायनिंगपासून अनेक गोष्टी चालतात. त्यातलं काम स्केचिंग आधी, नंतर व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, कलर सेन्स, आणि त्याच्यानंतर असलेलं काम. मला असं वाटतं की ज्याला हा सेन्स आहे ना, त्याने ते करिअरमध्ये जायला पाहिजे. मला तुम्ही सांगा, काही मुलांना, काही लोकांना ना फार बारीक ऐकू येतं. जास्त ऐकू येण्यासाठी क्लासेस आहेत का कुठं? काहींना चव कळते, चव सुधारण्याचे क्लास आहेत का? नाही आहे. माझ्यासारखा व्यक्ती ना केशरी, तांबडा, लाल अशा अनेक कलरला लाल म्हणतो, तर काही लहान मुलं सांगतात नाही तो तांबडा आहे, कलर सेन्स आहे. मग कलर सेन्स असलेल्या व्यक्तीने मग कदाचित त्या टेक्स्टाईल्स, फॅशन्स, इंटिरियर याच्यात जायला हरकत नाही. बघा, बारीक बारीक मुद्दे. मला तर असं वाटतं की पालकच करिअरचा निर्णय घेऊ शकतात, काउन्सिलरकडे जायची गरज नाही. मग काय केलं पाहिजे? थोडक्यात सांगतो आणि थांबतो. पालकांनी आणि मुलांनी 2-4 तासांचा अवधी काढावा सलग. सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ करावेत, दरवाजा बंद करून घ्यावा. काय नेहमी आईस्क्रीम पॅक खाताना दरवाजा बंद करायचा असतो असं काय नाही. आपलं वैयक्तिक करिअरचं डिसिजन चाललं आहे, त्यामुळे उगीच शेजारचं कोणी येऊन बसलं आणि काहीतरी ह्याला स्कोप नाही त्याला स्कोप नाही म्हणत बसेल. छानपणे विचार करावा. मुलांनी काय करावं? करिअरची माहिती काढून पालकांच्या समोर ठेवावी. पालकांनी काय करावं? त्यांचा अनुभव सगळा समोर ठेवावा. पण हे सांगत असताना पालकांनी तारक मेहता का उलटा चष्माप्रमाणे त्या भिडे मास्तरसारखं हमारे जमाने में तान लावू नये. एक पालक म्हणले, आमच्या मुलाला किती वेळा सांगितलं की सायकलवरती जात होतो वगैरे, ते पोरगं लक्ष पण देत नाही त्याच्याकडे. आमच्याकडे मोबाईल म्हणजे नव्हता, आम्ही मोबाईल न वापरता शिकलो. ते पोरगं हळूच म्हणते तेव्हाच मोबाईलच नव्हता. म्हणजे पालकांचा आणि मुलांचा संवाद कसा पाहिजे? तो सकारात्मक पाहिजे. मुलगा जे काय म्हणतोय, मुलगी जी म्हणते, ते ऐकून घ्या, संपूर्ण ऐकून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणतोय की पायलट व्हायचं आहे, आणि आईला माहिती आहे की सायकल घेऊन ते गल्लीत पडतं आहे आपल्या. मग आई तिथं फक्त वेगळ्या पद्धतीने सांगू शकते की बाळा तुला बॅलन्स नीट नाही आहे. पण पायलटचा बॅलन्स काय, तिथला बॅलन्स नाही आहे, ते मशीन करते काम, त्याला वैयक्तिक पायलटला काही काम करायचं नाही आहे. पण आपला मुलगा जर कन्फ्यूज असेल, कन्फ्यूज, तो नाही पायलट म्हणून चांगलं नाही काम करू शकणार. हे दाबायचं का हे दाबायचं, एक वेळेस ते लँडिंगच्या वेळेस तो तिथंच त्याचं नाक घालत बसेल, ते म्हणजे लँड ऑफ टेक ऑफ करत हे करत बसेल. म्हणजे सर्जन जो आहे ना, सर्जन हा शांत स्वभावाचा आणि निश्चल मनाचा पाहिजे, न घाबरणारा पाहिजे. नाहीतर असं व्हायचं की एका ऑपरेशन थिएटरमधनं आवाज बाहेर आला, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, थोडं तर ऑपरेशन आहे, छोटं ऑपरेशन आहे, होऊन जाईल, काही काळजी करू नका. ते ऐकणाऱ्याने फक्त दरवाजा उघडून पाहिलं तर ते डॉक्टर पेशंटला सांगत नव्हता, पेशंट डॉक्टरला सांगत होता, छोटं तर ऑपरेशन आहे, कशाला काळजी करताय. आता अशा नेचरचा माणूस जर ते सर्जन बनू शकला, तो नीटची परीक्षा पास होईल, पुढचं अवघड आहे. त्यामुळे मुलांनीसुद्धा स्वप्न पाहताना माझं स्वप्न कसं असेल, मला ते असं रिअलिस्टिकली जमेल का, त्याचा विचार करावा. कौशल्यांचा विचार करावा. म्हणजे छान बोलता येते म्हणजे काय? शिक्षक, प्राध्यापक, वक्ता, वकील, जर्नलिस्ट, सूत्रसंचालक हे होऊ शकतो. बोलतच नाही आहे, सर्जन होऊ शकतो, सायंटिस्ट होऊ शकतो. आता सायंटिस्टला कुठं पत्रकार परिषद घेऊन सांगायचं की आत्ता मी ह्याच्यात हे टाकलं तर हे पिवळं झालं, कशाला सांगायची काहीच गरज नाही ना, त्याला बोलायची गरज नाही आहे. अशा अनेक पद्धतीने करिअरच्या वाटा आपण ठरवायला पाहिजेत. आणि ह्या वाटा ठरवताना अंतिम ध्येय माझं तर असं वाटतं आहे, मला असं वाटतं आहे की तुम्हाला जे कोर पाहिजे ना, जन्मत आपण जे काहीतरी घेऊन आलो असतो. म्हणून ते काही लोक DMIT टेस्ट करतात, काही लोक अनेक पद्धतीने काउन्सिलर्सकडे जातात,
मला असं वाटतं की पालकाला सगळं माहिती असतं काय जमतं आणि काय जमत नाही. मग पालकांनी हा संवाद त्या मुलांशी करावा. समोरचे करिअर, मी माझी नेहमीची पद्धत सांगतो, सगळे करिअर्स त्या सांगतो मुलांना, हे सायन्स, हे कॉमर्स, हे आर्ट्स, असे असे सध्याचे ट्रेंडिंग हॅशटॅग करिअर्स कोणते आहेत. सध्या सायकोलॉजी पण जोरात चाललं आहे का माहिती का, एव्हरी पर्सन इज सायको सम ऑर अदर वे. कुणी कुणीतरी असं कसं म्हणजे 200 स्पीड चालवणारा सायकोच ना, सायको प्रत्येकजण बनत चाललं आहे एक. त्यामुळं आता काय झालं आहे, रिलेशनशिप्स, सासू आणि सून, नवरा आणि बायको, बॉस आणि कर्मचारी, कलीग्स यांच्या एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये, आणि आता नवरा आणि बायकोंचं जरा जास्त, त्याच्यामध्ये खूप केअरफुली सायकोलॉजिकली हँडल करायला लागतं आहे. आणि म्हणून आत्ता सायकोलॉजीचा ट्रेंडही वाढलेला दिसतो आहे. सर आत्ता ज्या महाविद्यालयाचं नेतृत्व करत आहेत, मी ज्या शाळेत मी शिकलो, पुणे विद्यार्थीगृह, प्रिंटिंग म्हणजे कागदावरचं प्रिंटिंग हा कन्सेप्ट काही लोकांना वाटला, पण प्रिंटिंग म्हणजे सगळ्यावरचं प्रिंटिंग. तुमच्या पाण्याचे बॉटल असेल, औषधाची ती डबी असेल, सगळ्या ज्या ज्या ठिकाणी अक्षर उमटले ते प्रिंटिंग आहे. मी सर पहिली ते चौथी तिथं असताना आम्ही ते बघायचो, ते असं ते लिहिलेलं असायचं प्रेस आणि ते छापखाना असं काही ते लिहिलेलं असायचं, आम्ही पाहायचो ते राम मंदिरात येऊन आम्ही बसायचो. आता ते खूप मोठ्या स्वरूपात झाले प्रिंट. आता हे झालं निश एरिया, प्रिंटिंग, पॉलिमर, टेक्स्टाईल्स हे निश एरिया झाले, म्हणजे तिथं फार कमी माणसं लागतात आणि जी जातात त्यांना न्याय मिळतो, परंतु संख्या जास्त वाढली ते गडबड होती. म्हणजे नळस्टॉपवरतून इकडे येताना नळस्टॉपपेक्षा तो नदीकडे जो रस्ता चांगला आहे जेव्हा कळायला लागलं लोकांना, सुरुवातीला कमी गर्दी होती, पण नंतर पर्सिस्टंटच्या चौकात एवढी गर्दी व्हायला लागली, करिअरच्या बाबतीत हेच लागू होतं. बायोटेक्नॉलॉजीला स्कोप आहे असं म्हणत जर तिथं हजारो मुलं गेली, ट्रॅफिक जाम. बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी रिसर्च करणारीच मुलं जायला पाहिजेत. ज्याला बायोलॉजी विषय घेतल्यानंतर प्लांट सेल, ॲनिमल सेल आवडत होतं, सेल्युलोज कळत होतं, मायटोसिस, मियोसिस यातला फरक सहजपणे सांगता येत होता, तूच जा ना मायक्रोबायोलॉजीला. ज्याला प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला फरक पाहिला की टेन्शन येते, त्यांनी 700 पानी पुस्तक वाचू शकेल का. सो करिअरमध्ये कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत हे पाहू, तो संवाद विद्यार्थी आणि पालक करतील. संवादाच्या शेवटी हे फायनल झाले असं कळलं की त्याला नाव द्या प्लॅन ए. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून न ठेवता प्लॅन बी पण तयार करा. म्हणजे UPSC करायचं आणि IAS व्हायचं हे करत असताना मग आर्ट्स घेऊ का इंजिनिअरिंग करू, निर्णय तुम्ही तुमचा घ्या. आर्ट्स केल्यानंतर त्या वाटेवरती काय दिसणार आहे, कमर्शियल अपॉर्च्युनिटीज कमी आहेत पण UPSCच्या अभ्यासाला वेळ मिळणार आहे. इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असं होणार आहे की वेळ कमी मिळणार आहे पण मेंदू तल्लख राहणार आहे, आणि UPSC कदाचित अधिक 1-2 वर्ष दिल्यानंतर पास होऊ शकू. निर्णय तुमचा तुम्हाला करायचा आहे. प्लॅन ए आणि प्लॅन बी हे दोन्ही तयार करायला लागतील. मी अजून एक गोष्ट करतो, ते म्हणजे नेक पॉईंट शोधतो. नेक पॉईंट म्हणजे काय, IIT जाताना JEE मार्क हा नेक पॉईंट आहे, तिथं ताकद लावावं लागेल. MBBS, BMS, BHMS, BDSला जाताना नेक पॉईंट आहे नीटची परीक्षा. UPSCच्या माध्यमातून IAS होताना प्रिलिम्सच नेक पॉईंट आहे. बरेच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू सहज सोपा जाऊ शकतो, प्रिलिम्स अवघड आहे. मिलिटरीमध्ये जाताना थिअरी परीक्षा सोपी आहे, तो नेक पॉईंट नाही आहे. SSB अवघड आहे. म्हणजे नेक पॉईंट शोधा आणि मग नेक पॉईंट. आता काही ठिकाणी नेक पॉईंटच नाही आहेत, म्हणजे काय, 10वी 12वी कॉमर्स, BBA, 2 वर्ष नोकरी आणि उद्योजकता, नेक पॉईंटच नाही आहे. त्याला मी नाव दिलं आहे डायव्हर्जिंग करिअर्स. काही कॉन्व्हर्जिंग करिअर्स आहेत. UPSC 14 लाख बसले, 100च झाले IAS. उद्योजकतेमध्ये किती पण या, बघा ना पूर्वी काय असं टिळक रोडला एक चहाचं ते अमृततुल्य होतं, टिळक स्मारकच्या पुढे आणि 2-3 होती, आता किती आहेत चहाची दुकानं. किती वाढलं तरी चालू शकतं हे इकॉनॉमीचा नियम असतो. त्यामुळे उद्योजकतेमध्ये लोक लागतील, संशोधन क्षेत्रात लोक लागतील. या सगळ्या प्रक्रियेतून आपण अधिक करिअरच्या वाटा अधिक पाहू शकतो. मॅडमनी मला सुरुवातीला माझा परिचय करून दिला, त्याच्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त करिअरच्या वाटा ह्या 67,000 करिअरच्या वाटा भारताच्या तर्फे डिजिटली शोधल्या गेल्या. 67,000 करिअरचे पाथ हे भारताने रेकॉर्ड केलं, वर्ल्ड रेकॉर्ड केलं, आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड मी केलं करिअर सेवाच्या माध्यमातून. म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटला जाणं ह्याला एक करिअर पाथ म्हटलं. तर आता आम्ही करिअर सेवा वेबसाईटवरती 67,000 करिअरचे ट्रॅक करून ठेवलेत.
त्या करिअरच्या वाटा, तुम्हाला जी हवी ती शोधा. फक्त त्या याच्यावरती मला अडचणीचा पॉईंट कोणता आहे की जिथं मी घाबरू शकतो ते नको निवडूस. इंजेक्शन देताना मला भीती वाटणार आहे, मग नको होस डॉक्टर, तू काहीतरी दुसरं कर. भाषणच आवडतं आहे. सुधीर गाडगे यांनी फक्त बोलण्याच्या माध्यमातलं करिअर केलं. मग फार पंतप्रधानांचा पण इंटरव्ह्यू घेतला. मला त्याविषयी नंदेश उमप भेटले, ते म्हणले मी हेच करणार काम, म्हणजे ते काही फोक म्हणजे पोवाडा आणि ते सगळं लोककला. 200 रुपये मिळले तरी हेच करणार, आणि 2 लाख मिळलं तरी हेच करणार. कमिटमेंट असलेले करिअर्स. मला असं वाटतं की अशी रिस्क घेणारे करिअरसुद्धा करणारी काही मुलं आहेत. परवाच एक विद्यार्थिनी भेटली, ती म्हणली मी फक्त डान्स करणार, दॅट्स ऑल. डान्समधलं करिअर, पैसे मिळूत अथवा न मिळूत. 2 वर्षापूर्वी एक पालक आले होते, मला म्हणले की आमचे घरानं फार मोठं आहे, आमची मुलगी फक्त शिकायचं म्हणून शिकणार आहे, पण अडचण निर्माण झाली तर तिला नोकरी करता आली पाहिजे, पण मध्ये ब्रेक असेल तरी अडचण येता कामा नये. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चालणार नाही, मेकॅनिकल पण चालणार नाही. मी तिला लॉचा ऑप्शन दिला, लॉ शिक्षण झालं, लग्न झाल्यानंतर मुलंबाळं झाली, घरीच बसू नये. आणि एक परिस्थिती अशी 40 उद्भवली की आता काहीतरी केलं पाहिजे, तुला आता इन्कमची गरज आहे, परिस्थिती डाऊन झाली घराची, आता तुझ्यावर जबाबदारी आली. वकिली तिथूनही चालू करता येऊ शकते. काही करिअर्स असेत की त्याला रिटायरमेंट नाही आहे, उद्योजकतेला रिटायरमेंट नाही आहे, डॉक्टरला रिटायरमेंट नाही आहे, वकिलाला रिटायरमेंट नाही आहे, आमच्यासारख्या भाषण देणाऱ्यांना रिटायरमेंट नाही आहे, कलाकाराला रिटायरमेंट नाही आहे. म्हणजे माधुरी दीक्षितला रिटायरमेंट असू शकते जर तिने ठरवलं की मला ॲक्ट्रेस म्हणूनच काम करायचं आहे, पण ती सासू होणार असेल तर नाही ना रिटायरमेंट. करिअर करताना रिटायरमेंटचं एज पण पहा. काही करिअर्स हे अल्पजीवी आहेत. एअर होस्टेस, 55 वर्षाची एअर होस्टेस चालेल का? विमानात आली काठी टेकवत टेको समजा, काय चहा हवा आहे का, तुला कॉफी हवी का, घेणार नाहीत तिला कोणी. कोणती करिअर्स? म्हणजे आता शिक्षक म्हणलं की 58 वर्षी रिटायर होईल, पण क्लासवाला म्हणलं तर तो करेल 75 पर्यंत काम. NM कुलकर्णी किती वर्ष होतात, वेळ लागल्यासारखंही काम करणारी माणसं असतात. रिटायरमेंटचं एज पण पाहू. इन्कम किती मिळेल याचा पण अंदाज बांधूयात. इन्कमच मिळला पाहिजे का आनंद पण मिळला पाहिजे? काही जण म्हणतील की 100 रुपये मिळण्यापेक्षा 50 मिळते चालतील, पण समाधान पाहिजे दिवसभर. असं मिळालं तर प्रत्येक व्यक्तीला असं एक क्षेत्र देवाने जन्मता दिलेलं असतं, दिलेलं असतं. मला एक शिक्षक म्हणाले, नवले सर पुढचा महिना पाहिला का? मी म्हटलं काय झालं? अहो पुढचा महिना बघा म्हटले. मी म्हटलं काय? अहो म्हणले लाल आहे, लाल, सगळं लाल आहे कॅलेंडरमध्ये. मी म्हटलं कशामुळं? अहो म्हटलं एवढं कळत नाही का तुम्हाला, काउन्सिलर आहे, काय कळत नाही का तुम्हाला, सुट्ट्या सुट्ट्या. म्हणजे नुसतं लाल नाही आहे, जोडून लाल आहे. शनिवार रविवार सोमवार, शुक्रवार शनिवार रविवार. म्हटलं मग फिरायला जायचं? म्हटले मजा करायची. म्हटलं आणि शाळेत काही शिकवणार? फोनच ठेवून दिला त्यांनी. हडपसरला मला एक शिक्षक भेटले, ते चालत चालले होते. म्हटलं सर चेहरा पडला आहे तुमचा? ते म्हटले नाही हो. अहो म्हटलं तुमचा चेहरा पडल्यासारखं वाटतो आहे, काय झालं? ते म्हणले की मला लेक्चर घ्यायला आवडतं, तुम्हाला माहिती आहे, वर्गात शिकवायला आवडतं. आता उद्या सुट्टी आली, उद्या सुट्टी आली, आता सोमवारी मला वर्गात जायला मिळेल. असं करिअर पाहिजे. शुक्रवार आवडणारं करिअर नको, सोमवार आवडणारं करिअर कोणतं आहे ते आपलं शोधता आलं पाहिजे. मी ते एन्जॉय करतो आहे आत्ता. दिवसभर मला किती व्याख्यानं असतील, किती लिहायचं असेल, मला आनंद वाटतो. मला असं वाटतं की असं करिअर आपल्याला मिळावं. विराट कोहलीला जर कोणी फोन केला सामना अधिकाऱ्यांनी की नेक्स्ट मंथ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे, ते विराट कोहली असं म्हणणार नाही सारखं मला नका सांगू, बाकीच्या प्लेयर्सला पाठवा. असं विराट कोहली म्हणणार नाही, कारण त्याचं ते पॅशन आहे. जर पॅशनेट करिअर आपल्याला मिळालं तर मला असं वाटतं की आपण खूप यशस्वी होऊ, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, ऑल द बेस्ट, थँक्यू.